बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मोठ्या आकाराची 3 गाजरं, जे की मी किसणीने किसून घेतलेली आहेत, अर्धी वाटी साखर, 1 वाटी दूध, या चमच्याने 3 चमचे तूप, काजू, बदाम आणि मनुके, आणि इथे इलायची पावडर, थोडीशी साखर टाकून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे इलायचीला। इथे मी गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। आता याच्यात मी तूप घालून घेते। गरम झालेला आहे, याच्यामध्ये आता गाजर टाकून घेऊया। आणि याला 5 मिनिट छान हलवत राहायचं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर अजून तूप घालू शकता याच्यामध्ये। मी 10 मिनिट याला छान परतून घेतलेला आहे, याचा छान कलर चेंज झालेला आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। मी याच्यामध्ये आता दूध टाकून घेत आहे। छान हलवायचं आहे दूध टाकल्यावर। मला दूध थोडंसं कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी अजून अर्धी वाटी दूध याच्यामध्ये घालून घेते आणि लगेच याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं। साखर टाकली की लगेच याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि हे मनुके आणि इलायची पावडर टाकून घेते। इथे बघू शकता तुम्ही गाजरामध्ये टाकलेलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे। दूध आटेपर्यंतच आपल्याला याला शिजवायचं आहे। आणि आता आपण याला थोडंसं हलवून बघूया। गाजराचा हलवा रेडी झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला एका डिशमध्ये काढून घेऊ।